आणि त्याच्यानंतर बंदुकीत काय निघतात, कशा निघतात, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहा, सगळीकडे आवाज कल्लोळ। मुलांनो, आज आपण औक्षण या कवितेला सुरुवात करणार आहोत। याची संत याची कवयित्री आहे इंदिरा संत। इंदिरा संत, ओके। तर देखो बच्चों, औक्षण इस कविता का, इस शब्द का अर्थ क्या पता आपको? आरती किंवा ओवाळणी। ओवाळणी वर्षात 3 किंवा 4 वेळा केली जाते। ज्यावेळेस रक्षाबंधन असते, काय असते? रक्षाबंधनच्या वेळेस बहिणीकडून भावाची ओवाळणी केली जाते। त्या ओवाळणीचं तुम्हाला ताट तुमच्या पुस्तकात दिसत असेल। त्या पुस्तकात काय दिसते तुम्हाला त्या ताटामध्ये? दिवा दिसतो आहे, हळदी कुंकू आहे, बरोबर। ये क्या है बच्चों? आरती, दिया निकालने की तर। रक्षाबंधन के दिन बहन क्या करती है? भाई की आरती ओवाळती है, उसको औक्षण बोलते हैं। ये तभी किया जाता है। सेकेंड थिंग, जेव्हा कोणाचा वाढदिवस असतो, काय असतो? वाढदिवस, बर्थडे, तेव्हा त्यावेळेस घरातल्या आई वडिलांकडून किंवा मोठ्या मंडळींकडून त्या व्यक्तीचं ज्याचा वाढदिवस आहे त्याचं काय केलं जातं? औक्षण, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी। कोणत्या आयुष्यासाठी? व्हॉट इज दीर्घ आयुष्य? लांब मोठ्या वयासाठी, लंबी उम्र के लिए त्याची काय केली जाते? औक्षण। हे झालं। नंबर 3, भाऊबीज येते। काय येते? भाऊबीज। भाऊबीज कधी येते तुम्हाला माहिती आहे मुलांनो? दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी शेवटचा दिवस जो असतो तो काय असतो? भाऊबीजेचा। तेव्हा बहीण भावाला काय करते? ओवाळते। तेव्हा देखील ते औक्षण होतं। अशा प्रकारे औक्षणाची परंपरा ही हिंदू समाजात आहे। प्लस याच्या व्यतिरिक्त जब हमारे देश के सैनिक जब बॉर्डर पर शत्रुओं से लड़ने के लिए जाते हैं, उनकी विजय की कामना रखते हुए वो जीते, विजय हो, इसलिए सब भारतीय लोग इंडियन लोग क्या करते हैं? उस सैनिकों की क्या उतारते हैं? औक्षण, ताकि तू युद्ध में जाए, वहाँ शत्रुओं से निडर होकर लड़े और विजय होकर वापस आए। ये इच्छा रखते हुए हम लोग क्या करते हैं? आरती उसकी उतारते, उसका औक्षण करते हैं। म्हणजे या कवितेची प्रस्तावना अशी होईल किंवा या कवितेचा विषय असा आहे की जेव्हा भारतीयांकडनं सैनिकाचे काय केले जातात आहे? औक्षण। सीमेवर जाणाऱ्या सैनिकाचे औक्षण करताना, काय करताना? औक्षण करताना भारतीयांच्या मनामध्ये, वी आर इंडियन्स, बरोबर की नाही, तर आपल्या भारतीयांमध्ये जे काय येत आहे? भावना, वेगवेगळ्या भावना, अलग अलग फिलिंग्स आ रही ना, ही भावना या प्रस्तुत कवितेत काय केलेली आहे? व्यक्त। म्हणजे आपण असं इथे म्हणू शकतो की प्रस्तुत कवितेत कवित्रीने सैनिकाबद्दलची कृतज्ञता, काय बघितलाय शब्द कधी तुम्ही ऐकलाय? कृतज्ञता म्हणजे काय? एहसान, आभार, आभार व्यक्त करणे, बरोबर ना। थँक्स की फीलिंग हमने क्या की है इधर? एक्सप्रेस की है। कृतज्ञता म्हणतात ही एक ती व्यक्त केलेली आहे। कोणाबद्दल? सैनिकाबद्दल। तर आता बघूया, इंदिरा संत ही सर्व भारतीयांच्या वतीने बोलते आहे। वतीने मीन्स वो सब भारतीय लोगों का क्या कर रही है? रिप्रेझेंटेटिव। क्या कर रही है? त्याला म्हणतात प्रतिनिधित्व करणे। काय म्हणतात?
आधी आपण ही कविता काय करूया वाचूया, नंतर त्याचा एक एक कडव्यांचा एक एक स्टँजाचा आपण सरळ सोपा काय बघूया अर्थ. आधी बघा कविता वाचतोय. तुम्हाला कविता वाचतानाच थोडं माझं हँड्स मुवमेंट्सवरून तुम्हाला कल्पना येईल त्याची अर्थी त्याचं अर्थ काय आहे. नाही मुठी मध्ये द्रव्य, नाही शिरे मध्ये रक्त, नाही मुठी मध्ये द्रव्य, नाही शिरे मध्ये रक्त, काय करावे कळेना, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. बघा या ओळीत कवित्री काय सांगते, हे सैनिका तू रणांगणावर जात आहेस शत्रूशी लढण्यासाठी, बरोबर, तुला देण्यासाठी आमच्याकडे मुठ्ठीभर काय नाही आहे, पैसे. काय नाही आहे, द्रव्य म्हणजे काय, पैसे. हे सैनिक तू सीमेवर जात आहेस कोणाशी लढण्यासाठी, शत्रूशी. तुला देण्यासाठी आमच्याकडे काय नाही आहे, मुठ्ठीभर पैसे नाही आहेत. तुझ्या अंगात सळसळत रक्त आहे, काय आहे, तुझ्या एका नसानसांमध्ये तुझ्या रक्तवाहिन्यांमध्ये कसं आहे, सळसळत रक्त आहे. तसं रक्त आमच्या शरीरात नाही, काय करावं, काय करू नये, असा प्रश्न आमच्या मनाला पडलाय. असा प्रश्न कुठे पडलाय, आमच्या मनाला. तुझ्यामध्ये कोणामध्ये, तुझ्यामध्ये जी कष्ट करण्याची, काय करण्याची, मेहनत करण्याची जी तुझ्यात काय आहे, ताकद शक्ती, ती आमच्यात. या स्टँजामध्ये भारतीय लोक स्वतःला कमजोर समजतात आहे. कोणासमोर, सैनिकांसमोर. म्हणजे इथे श्रेष्ठ कोण आहे, सैनिक. इथे सैनिकाचं काय केलं जात आहे, गुणगान. काय केलं जात आहे, समज मी ऐकता मराठी मी हिंदी मी समजातो. कवयित्री इंदिरा संत कहती है, हे सैनिक तुम बॉर्डर पर सीमा पर शत्रु से क्या करने जा रहे हो, लड़ने के लिए जा रहे हो, मगर तुम्हें देने के लिए हमारे पास ना मुट्ठी भर क्या है, पैसे है. तुम्हारे शरीर में जैसा खोलता हुआ खून है वैसा खून हमारे में, तर हमारा, इसलिए हमें ऐसा प्रश्न है कि अब हम क्या करें और क्या ना करें. तुम्हारे शरीर में जो कष्ट करने की क्या है, ताकत शक्ति, ती शक्ति अमचात नाही. अशा प्रकारे भारतीय लोक सैनिकांचे काय केले जात आहे, गुणगान. काय करत आहे, गुणगान, गुणगान गा रहे हैं. ओके, ये हो गया कौन सा स्टैंजा बच्चों, फर्स्ट. नेक्स्ट, जीव जीव ओवाळव तरी जीव किती हा लहान. बघा, जीव ओवाळव तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते फुडे, तुझ्या शौर्य गाते फुडे, त्याची केवढी शिशान. देखो बच्चो, पहिले हिंदी में बता देता हूं मैं. इंदिरा संत सैनिक से कहते, सैनिक तुम सीमा पर शत्रु से लड़ने के लिए जा रहे हैं, हमें लगता है यदि हमने हमारे प्राण निकाल कर, प्राण हमारे शरीर में क्या होता है, प्राण, और प्राण निकल जाने के बाद हमारा शरीर पूरा क्या होता है, नश्वर. ऐसा ऐसी कल्पना करती है कवित्री, बोलती है यदि हमने चाहा कि हमारे शरीर के प्राण निकाल कर, वो जीव निकाल कर उसकी क्या बनाई जाए, प्राण ज्योत, क्या बनाई जाए, और उस प्राण ज्योत से तेरी क्या उतारे, आरती, तेरा औक्षण किया जाए, तभी भी हमारे प्राण
तेरी ब्रेवरी की कहानी, तेरी बहादुरी की कहानी इतनी महान है, तेरा कर्तृत्ववान, तेरा कार्य इतना क्या है, महान है। उसके सामने, किसके सामने? उसके सामने मतलब पराक्रमा, जो पराक्रम की क्या है, कथा, कहानी, स्टोरी ऑफ ब्रेवरी। उसके सामने हमारी इस प्राण की कुछ इज्जत नहीं है। क्या नहीं है? शान मंजे इज्जत, उसकी कोई भी वैल्यू, उसकी वैल्यू क्या है, जीरो। किसकी? हमारे प्राणों की। किसके सामने? तुम्हारे बहादुरी के सामने। तेते मराठीत ना बघूया, कवित्री अंजली कुरकर्णी सांगते, हे सैनिका, तू रणांगणावर शत्रूशी काय करण्यासाठी जात आहे, लढण्यासाठी। असं वाटतं आम्हाला, आम्हाला म्हणजे कोणाला, आम्हा भारतीयांना, की आमचे शरीरातील काय काढून, ज्योत काढून, प्राण ज्योत काढून, जीव काढून त्याची काय बनवावी, प्राण ज्योत काय बनवावी, आणि त्या प्राण ज्योतीने तुझी काय करावी, औक्षण करावे। पण तुझी विजय गाथा, तुझी पराक्रमाची कहाणी, तुझी बहादुरीची कहाणी एवढी काय आहे, महान आहे। महान म्हणजे खूप मोठी आहे, की त्याच्या समोर या छोट्याशा, या काय छोट्याशा काय जीवाची कायच किंमत नाही, किंवा कायच इज्जत, किंवा काहीच त्याला अर्थ नाही। म्हणजे इथे मुलांनो, भारतीय सैनिक पुन्हा कोणाचं गुणगान करत आहे, सैनिकाचं, आणि त्याच्या समोर सैनिकापुढे हे भारतीय सैनिक काय आहे, एकदम लहान आहे। आणि सगळ्यात मोठे कोण आहे, जे सैनिक जे आपल्या देशाचं काय करतात, रक्षण, कळलं? हा कोणता स्टॅन्झा झाला, सेकंड। आता आपण तीसरा स्टॅन्झा बघणार आहोत। देखो बच्चो, अभी सैनिक ऑलरेडी किधर आ चुका है, बॉर्डर पर, युद्ध भूमि में। किधर आ गया है? युद्ध भूमि का नजारा आपने, आपको तो जाने उधर नहीं मिलेगा, आपने बॉर्डर, वैसे बहुत सारी ऐसी देश फिल्में देखी होगी, उसमें आपने देखा होगा कि हमारे सैनिक किस तरह से उस युद्ध भूमि में शत्रु से क्या करते रहते हैं, लड़ते रहते हैं। वो नजारा आपके सामने ला, क्या दिखाई देता है बच्चों आपको उस बैटल फील्ड में? ऊपर से ऐसे क्या निकलते रहती है, हेलीकॉप्टर आता है, ऊपर से क्या डाला जाता है, बॉम्ब, फिर सब जगह क्या हो जाता है, धुआं धुआं सा ब्लास्ट, बंदूक की गोलियां, बंदूक की क्या निकलती रहती है, और उधर कैनन होते हैं, तोप खाना होता है, उस तोप खाने के मुंह से आग के क्या निकलते हैं, गोले। आया समझ में? पूरा सा क्या हो जाता है, धुआं धुआं सा, चिल्लाने की आवाज, सब कुछ उधर भयानक ऐसा क्या दिखाई देता है, दृश्य। बट हमारा नौजवान सैनिक उसके पैर पीछे हटते और जिससे क्या बढ़ता है, आगे ही बढ़ता है, मर जाऊंगा मगर पीछे, आया समझ में? वो अपने प्राणों की परवाह न करते हुए अपने पैर क्या करता है, वो आगे बढ़ाता है। आया समझ में? उस तरह से ये सैनिक का गुणगान किया है। देखो इधे क्या सांगते कवित्री, वर वर घोंगावे बंबारा, वर घोंगावे बंबारा, हेलिकॉप्टर असतो त्याचा आवाज, घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, पुढे कल्लोळ धुरांचे, धडार त्या तोफातून तुझे पाऊलं जिद्दीचे। कवित्री इंद्रा संत सांगते, सैनिका जेव्हा तू युद्धभूमीवर शत्रूशी काय करत असतो, लढत असतो, त्यावेळे युद्धभूमीवर वरून हेलिकॉप्टर मधून गोळीबार होतो, काय होतो, गोळीबार, बॉम्ब स्फोट, काय होतो,
तोफेत ना काय निघतात, आगीचे गोळे, फायर बाउल्स, आणि त्याच्यानंतर बंदुकीत काय निघतात, कशा निघतात, धडधड 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 अक्षरशः आपले शरीरातील काय होतील, शहारे येतील असं परिस्थिती होते. सर्वीकडे आवाज, कल्लोळ आणि धुरांचे लोड. धुरांचे काय असतात, लोड, धुए के धुए ही आते समय से. अशा स्थितीत आपला सैनिक मागे हटत, त्याचे पाय जिद्दीने काय जातात, पुढेच. तो जराही थांबत, तो बोलतो माझे प्राण गेले तरी चालेल पण मी मागे हटणार, मी या समोरच्या शत्रूला मारूनच राहणार, मी हे युद्ध जिंकूनच राहणार, अशी त्याच्या मनात काय असतो, तो निश्चय करतो. काय करतो, हो गया समजा बच्चो. नेक्स्ट, सेकंड लास्ट स्टॅन्झा. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. किती सुंदर, कितना सुंदर शब्दों में यहां कवित्री ने वर्णन किया है. कवित्री इंदिरा संत सांगते, सैनिका आम्हा सर्व भारतीयांना माहिती आहे की तू युद्धात नक्की काय होणार आहे, विजय होणार आहे. हमें सब भारतीयों को पता है कि तू क्या होने वाला है, विजय होने वाला है, तू जीतने वाला है. तेरी मार्च ऑफ विक्ट्री हम आंखें भरकर क्या करना चाहते हैं, देखना चाहते हैं. हम आंखें भरकर क्या देखना चाहते हैं, तेरी विजय की दौड़. विजय की दौड़ को क्या कहते हैं इंग्लिश में, मार्च ऑफ विक्ट्री. हमें क्या करना है, आंखें भरकर देखना है, मगर हम उधर जा नहीं सकते ना, ऐसी हमारी क्या है, इच्छा है. हमें तेरी मार्च ऑफ विक्ट्री, विजय की दौड़ आंखें भरकर क्या करनी है, देखनी है. ही हमसी काया है, इच्छा. ये हमारी क्या है, इच्छा है. ओके और जब तू जीतेगा, तेरा विजय निश्चित है, तेरी जीत निश्चित मतलब कंफर्म. जब तू जीतेगा तब तेरे तब तू जीतेगा तब हमारे आंखों में क्या आएंगे, आंसू. क्या आएंगे, ये आंसू कौन से होंगे, ये आंसू क्या होंगे. और उस अभी कल्पना की है, इस आंसुओं से हम लोग क्या बनाएंगे, ज्योत बनाएंगे. क्या बनाएंगे, जैसे साईं बाबा ने, साईं बाबा की कहानी पता होगी आपको, दीपावली मनाई सुहानी, मेरे साईं के हाथों में जादू का पानी. वो कहानी उसको बताइए कि साईं बाबा के उस द्वारका माई में दिया लगाने के लिए तेल नहीं होता. वो लड़की बोलती, बाबा दिवाली है, ये दिवाली में अब मुझे दिए जलाने हैं मगर तेल नहीं है. तो बाबा सिर्फ ऐसे करते हैं और उस दिए में क्या आ जाता है, वो सब दीपक क्या होने लगते हैं, जलने लगते हैं. मतलब पानी से क्या जल गया, मतलब ऐसा एक संदर्भ. संदर्भ मतलब रेफरेंस देना चाहता हूं कि जब तू विजयी होगा तब हमारे आंखों में क्या आएंगे, आंसू. उस आंसुओं की हम लोग क्या बनाएंगे, ज्योत. क्या बनाएंगे, ज्योत. कितने लोगों के आंखों में से आंसू आ रहे हैं ना, असंख्य अगणित, जिसको हम लोग काउंट नहीं कर सकते हैं. ऐसे लोगों के आंखों में से क्या आएंगे, आंसू. उस आंसू से क्या करेंगे हम लोग, तुम्हारा औक्षण करेंगे. ओके, तो मराठी में कवित्री इंदिरा संत सांगते, हे सैनिका, काय म्हणते, हे सैनिका तुझी विजयाची दौड काय, तुझी विजयाची दौड आम्हाला डोळे भरून काय करायची आहे, पाहायची आहे.
आणि तो नक्कीच काय होणार आहे, विजय होणार आहे. याचा आम्हा सर्वांना काय आहे, पूर्ण विश्वास आहे. आणि जेव्हा तू विजय होशील, तुझा तो विजय बघून आमच्या डोळ्यातनं काय निघतील, अश्रू निघतील. काय निघतील? आणि या अश्रूंनी आम्ही काय बनवू, ज्योत, ज्योती बनवू. आणि या ज्योतीने तुझी काय ओवाळू, आरती, तुझं औक्षण करू. अँड लास्ट, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. बघा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, असे दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. यहां इंदिरा संत कहती है, अशा असंख्य ज्योतींची, काय ज्योतींची. कवित्री इंदिरा संत कहती है, सैनिक जब हमारे आंखों में से खुशी की क्या निकलेंगे, आंसू, वो असंख्य ज्योति से हम लोग तेरी क्या उतारना चाहते हैं, आरती. और आरती उतारने के बाद तेरा रक्षण होगा. क्या होगा? हमारी, हमारा आशीर्वाद, हमारा ब्लेसिंग तेरे साथ है. और ये हमारी निकाली हुई आरती या औक्षण तेरा क्या करेगा, रक्षण. क्या करेगा? हमें पूरी तरह से विश्वास है. आया समझ में? ये असंख्य ज्योति जो तेरी क्या करेगी, रक्षा करेगी. क्या करेगी? और हम ये इंडियन लोग हैं, भारतीय लोग, इसके सिवाय हमें तुम्हें देने के लिए और कुछ नहीं है. हम लाचार हैं. और क्या है? दीन दुबले, मतलब गरीब और लाचार. दीन मतलब गरीब, लाचार, लाचार मीन्स असह्य, हेल्पलेस. क्या बोलने का? हेल्पलेस. और दुर्बल है, दुर्बल मतलब कमजोर. कौन बोल रहे हैं खुद को कमजोर, गरीब? कौन बोल रहे हैं? हम बोल रहे हैं. हम मतलब कौन? भारतीय लोग. किसको बोल रहे हैं? खुद को. खुद कैसे हैं उन लोग? दीन दुबले और लाचार. और सैनिक कैसा है? सैनिक कैसा है? बहुत बड़ा है. उनको बताना है, करेगा. तो इंदिरा संत सांगते, सैनिका आमच्या असंख्य ज्योतींनी आम्ही तुझी काय ओवाळू, औक्षण. आणि औक्षण केल्यावर तुझं रक्षण होणार आहे. काय होणार आहे? कोणती पण काळी जादू किंवा कोणतंही, बोलतो ना काळी जी काय असेल, सावली, अशुभ सावली. कोणती सावली? अशुभ सावली तुझ्यावर पडणार, तुझं काही वेडं वाकडं होणार, तुझं काही बिघडणार. तू जिवंतपणे पुन्हा आपल्या देशात येणार. अशी आमची प्राण जो तुझी काय करणार आहे, रक्षा. बस सैनिका, एवढंच आम्ही तुझ्यासाठी करू शकतो. काय करू शकतो? तुझं औक्षण करू शकतो. शेवटी देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही आहे तुला देण्यासाठी. कारण आम्ही कोण आहोत? दीन दुबळे, म्हणजेच काय? लाचार आणि असह्य. अशी तुझी विजयाची काय आहे, विजयाची कथा. त्याच्या समोर आम्ही काय आहोत? लाचार. पण कळली कविता सगळ्यांना व्यवस्थित? या पाठात आलेले शब्दार्थ पहा. आधी ओरली, द्रव्य म्हणजे पैसा, द्रव्य म्हणजे शीर म्हणजे नस, शीर म्हणजे नर्स, मालूम आहे ना नस, त्याला रक्तवाहिनी पण म्हणतात. काय म्हणतात? रक्त म्हणजे रुधिर, ब्लड. कष्ट म्हणजे मेहनत, कष्ट म्हणजे किंवा परिश्रम. काय म्हणणार? सामर्थ्य म्हणजे शक्ती, सामर्थ्य म्हणजे शक्ती. जीव म्हणजे प्राण, ओवाळावा म्हणजे औक्षण. शौर्य गाथा,
पराक्रमाची गाथा, कोणती गाथा? पराक्रमाची, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्टोरी ऑफ ब्रेव्हरी. त्यानंतर शान, शान म्हणजे इज्जत, मराठीत पण इज्जत म्हणतात. काय म्हणतात? घोंगावे म्हणजे वाहणे. बंबारा, बंबारा म्हणजे गोळीबार. बंबारा म्हणजे काय? त्याला बॉम्बस्फोट म्हणतात. काय म्हणतात? बंबारा को काय बोलते? कल्लोळ, कल्लोळ म्हणजे, कल्लोळ का मतलब होता है लोड. लोड मतलब धुए का जैसा धुआ आता ना, ऐसा फॉग की तरह वैसे. धड़ाड, त्यामध्ये धड़धड़ धड़धड़. तोहफा म्हणजे काय? कैनन. कैनन में से क्या निकलते हैं? आग के गोले, फायर बॉल्स. तुझे पाउल जिद्दी चे, पाउल म्हणजे पाय. पाउल म्हणजे काय? जिद्दी चे म्हणजे हट्ट, निश्चय. हट्ट, हट्ट जिद्दी चे. विजयाची दौड, विजयाची दौडचा अर्थ काय? आगे कुछ. क्या बोलने का? आगे कुछ. ओके, त्याच्यानंतर आहे डोळे भरून पाहावी. डोळ्यातील आसवांची, आसव म्हणजे अश्रू. आसव म्हणजे काय? ज्योत पाजळणे, पाजळावी म्हणजे इग्नायटेड, पेटणे. काय बोलणे का? पेटणे, पेटणे, इग्नायटेड, इग्नायटेड, जलते ना. नॉलेज इज इग्नाइटेड, मालूम है ना, जलता हुआ दीपक होता है, इग्नाइट. असंख्य इनफाइनाइट. ज्योत मतलब फ्लेम, मालूम है ना. राखण म्हणजे रक्षण, राखण का मतलब रक्षण, प्रोटेक्शन. दीन दुबळे म्हणजे काय? गरीब लाचार. दुबळे मीन्स वही लाचार या कमजोर, दुर्बल. एकच अक्षर म्हणजे बताय आपको. ओके, कळलं एवढं तुम्हाला? तर आपण काय बघितलं पहिल्या याच्यात? कवित्री काय सांगते एक बार वापस से मैं बता रहा हूं, अर्थ ध्यान देना. कवित्री इंदिरा संत सांगते, सैनिका तू युद्धभूमीवर शत्रूशी लढण्यासाठी जात आहे, तुला देण्यासाठी आमच्याकडे मुठ्ठीभर काय नाही आहेत? पैसे नाही आहेत. आणि तुझ्या शरीरात जसं काय आहे? कोणतं रक्त? सळसळत. तसं सळसळत रक्त आमच्यात काय करावं आणि काय नाही असं आम्हाला काय पडला आहे? प्रश्न. तुझ्यामध्ये जी कष्ट करण्याची काय आहे? शक्ती, ताकद आहे, ती आमच्यात नाही. हे सैनिका, असं वाटत की आमचे जीव काढून त्या प्राणांनी काय करावी? तुझी औक्षण करावं. पण आमचे प्राण त्याच्या समोर काय आहे? खूप लहान. कारण की तुझी पराक्रमाची कहाणी, तुझी ब्रेव्हरी ऑफ स्टोरी कशी आहे? खूप महान आहे. त्याच्या समोर आमच्या प्राणाची कायच इज्जत नाही. तू युद्धभूमीवर जेव्हा लढत असतो तेव्हा काय होत असतो? गोळीबार. काय होत असतो? कुठून? हेलिकॉप्टर मधून. रणांगणात शत्रूच्या काय असतात? गोळ्या, धड 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 धड. आणि तोफेतनं काय निघतात? आगीचे गोळे. भयानक परिस्थिती असते. काय असते? भयानक परिस्थिती असते, कळलं का? आणि अशा भयानक परिस्थितीत देखील काय होत नाही? हा सैनिक मागे पुढे हटत, त्याचे पाय जिद्दीने काय असतात? पुढेच असतात. कवित्री सांगते, आम्हाला तुझी विजयाची दौड काय करायची आहे? डोळे भरून पाहायची आहे, कळलं का? आणि तुझी विजयाची दौड पाहून आमच्या डोळ्यातनं काय निघतील? हे कोणते अश्रू असतील? आनंद अश्रू. आणि त्या आनंद अश्रूंची आम्ही काय करू? ज्योत बनवू. काय बनवू? आणि त्या ज्योतीने काय करू?
तुझे औक्षण करू, आणि औक्षण केल्यावर